नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीतील विषय परिसराभ्यास भाग एकमधील पाठ क्रमांक एकोणीस अन्न घटक व त्यातील उपघटक करबोदके पाहणार आहोत मुलांना आपण मागील पाठात आहार व अन्न घटक याची माहिती घेतली होती जगण्यासाठी आवश्यक असे अन्न घटक असणारे जेवण खाणे म्हणजे आहार होय त्यात आपण चपाती भाकरी भाजी डाळ भात या पदार्थांचा समावेश करतो आपण दिवसभर अनेक कामे करीत असतो त्यामुळे आपल्या शरीराच्या वाढीसाठी व विकासासाठी व शरीराची सर्व कामे सुरळीत चालण्यासाठी अन्नाची गरज असते त्यातूनच शरीराला विविध कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते त्यामुळे आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते तसेच अन्न पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चव आणि घटक असतात गोड कडू खारट आंबट तुरट या चवी असतात या सर्व प्रकारच्या चवी आपल्याला जीवेमुळे कळतात तसेच आपली प्रकृती उत्तम राहण्यासाठी व शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात काही अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते ते अन्न घटक कोणते आहेत हे आपण पाहूयात कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे व खनिजे हे काही अन्न घटक आहेत आपले शरीर निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी हे घटक मदत करतात त्यांनाच अन्न घटक असे म्हणतात आहारातील या अन्न घटकामुळे शरीराला ऊर्जा मिळते शरीर बांधणीचे व्यवस्थित कार्य होते तसेच शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते अन्न घटकातील पहिला उपघटक कर्बोदके आपण पाहूयात कर्बोदके हे है कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन पासून बनलेले संयुग आहे यात कोणतेही मूलद्रव्य नसतात कर्बोदके असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने शरीरात शर्करा तयार होऊन शरीराला ऊर्जा मिळते कर्बोदके हे पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ यापासून बनते त्यातील पहिला उपघटक आहे पिष्ट पिष्ट या पदार्थाशी आळडींचा संपर्क आला की त्याचा रंग काळसर निळा होतो साबुदाणा बटाटा तसेच ज्वारी बाजरी गहू व तांदूळ अशा विविध तृणधान्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते शरीर योग्य ऊर्जेचा उपयोग होतो शर्करा या सुद्धा पिष्टमय पदार्थ आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात या शर्करेचे शरीरात मंद ज्वलन होते त्यातून ऊर्जा बाहेर पडते म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करीत असते पुढे दुसरा उपघटक आहे शर्करा गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात सुक्रोज फ्रुक्टोज व लॅक्टोज या शर्करा आपल्याला ऊर्जा देतात जसे की ऊसामध्ये सुक्रोज शर्करा असते तसेच आंबा केळी व चिकू यासारख्या फळांमध्ये फ्रुक्टो शर्करा असते आणि मध व दूध यासारख्या पदार्थांमध्ये लॅक्टोज शर्करा असते त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते कार्बोदकातील तिसरा उपघटक का आहे तंतुमय पदार्थ अन्न मार्गात तंतुमय पदार्थांचा वेगळा उपयोग असतो खाल्लेले अन्न अन्नमार्गातून पुढे पुढे सरकत असते तंतुमय पदार्थांमुळे ते योग्य त्या गतीने पुढे सरकते न पसलेल्या अन्नाचा भाग शरीराला निरुपयोगी असतो या निरुपयोगी भागापासून विष्ठा तयार होण्यासाठी या तंतुमय पदार्थांचा उपयोग होतो तंतुमय पदार्थांना चोथा असे म्हणतात जसे की धान्याचा कोंडा फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा फळे पालेभाज्या धान्य कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थ आहेत आहारात पुरेसे तंतुमय पदार्थ नसले तर बद्धकोष्ठतेसारखा त्रास होऊ शकतो म्हणूनच आपले शरीर सदृढ राहण्यासाठी रोज फळे फळभाज्या फड़ पालेभाज्या यांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा म्हणूनच पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ या सगळ्यांना एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात व हे आपल्या आहारात मोठ्या प्रमाणात लागणारे अन्नघटक आहेत तर मुलांनो तुम्हाला अन्न घटकातील कर्बोदके हा उपघटक समजला असेलच धन्यवाद